8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या महिला दिनाचं औचित्य साधून 16 स्त्रीशक्तीचा महिला सबलीकरणाचा या कार्यक्रमाचं आयोजन वहाळ साई मंदिर येथे नुकतंच करण्यात आलं होतं. रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड, साई देवस्थान वहाळ आणि आपली बकेट लिस्ट या संस्थेच्या संचालिका रेखा चिरनेरकर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ उल्वेनोडचे संस्थापक तथा वहाळ साई संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, समाजसेविका ॲडव्होकेट प्रतिभा पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पार्वती पाटील, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे अध्यक्ष राजू मुंबईकर, रोटरी क्लब ऑफ उल्वेनोडचे अध्यक्ष शिरीष कडू इत्यादी मान्यवरांसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. यावेळी आयोजकांचं कौतुक करताना ॲडव्होकेट प्रतिभा पाटील म्हणाल्या की वयाच्या 40 पर्यंत प्रत्येक महिला स्वतःची स्वप्ने विसरून फक्त इतरांसाठी जगत असते, मात्र किमान 40 नंतर तरी प्रत्येक महिलेने स्वतःच्या स्वप्नांसाठी जगावं असं आवाहन ॲडव्होकेट प्रतिभा पाटील यांनी केलं. या कार्यक्रमादरम्यान कोरोना काळात सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.